एखादा हौशी गिर्यारोहक एका चांगल्या ट्रेकची संधी मुळीच दवडत नाही. मग जर 24 तास 12 महिने 365 दिवस सर्व ऋतूत अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी आणि थंडी आजमावायची असेल, निळभोर स्वच्छ आकाश पाहायचं असेल, एकाच ठिकाणी उभं राहून अनेक किल्ल्यांचं दर्शन घ्यायचं असेल, तर उत्तर एकच, महाराष्ट्रातील सर्वोच्च माथा कळसुबाईचं शिखर. हा सारा थरारक अनुभव या शिखरावर उभं राहूनच घेता येतो. मूळच्या कोल्हापूरच्या पण सध्या पुण्यात राहत असलेल्या वीणा तडसरेंनी हा अनुभव घेतलाय, तोही आपल्या 8 महिन्याच्या बाळाला पोटाशी घेऊन. कळसुबाईचं शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. या शिखराची उंची 1646 मीटर, घोंगावणारा वारा, निसर्गाचा अद्भुत नजारा असं हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वीणा, त्यांचे पती आणि त्यांची अवघी 8 महिन्यांची मुलगी रुमी यांनी सर केलंय. मूळचे आम्ही दोघेही कोल्हापूरचे, शिक्षण कोल्हापूरचं, पण नोकरीनिमित्त पुण्यामध्ये स्थायिक झालो. पण म्हणतात ना, कोल्हापूरच्या मातीतला रांगडेपणा, हा तो आम्हा दोघांमध्येही अजूनही आहे. आणि कदाचित त्याच्यामुळे ही माउंटेनियरिंग, ट्रेकिंग ही माझी पॅशन बनू शकली असेल. पण लग्नाआधी मला या गोष्टींची आवड मुळीच नव्हती, आणि जी काही लग्नानंतर आवड निर्माण झाली ती फक्त आणि फक्त केतनमुळे आणि त्याच्या मोटिवेशनमुळे. सहल, पिकनिक, ट्रीप, शॉपिंग, तर या सगळ्या गोष्टींना कुठेतरी सहजीवनामध्ये तडा देता देता आम्ही दोघांनी आमचं लाईफस्टाईल कुठेतरी ट्रेकिंगसारख्या गोष्टींकडे वळवलं, आणि त्याच्यामधून निसर्गाचा जो काही मनमुराद आनंद घेता येईल तर तो वेगळाच आहे, आणि तो आम्ही घेतोय, यापुढेही घेत राहील. ह्या पॅन्डामिकच्या सिच्युएशनमुळे मध्येच माझी प्रेग्नन्सी आणि बाळंतपण हा सगळा काळ गेला, आणि कुठेतरी डॉक्टरांकडून या पिरियडमध्ये मिळालेलं प्रिस्क्रिप्शन असं होतं की तुम्ही स्वतःची जेवढी काळजी घेऊ शकता आणि बाळाची काळजी घेऊ शकता हेच याच्यावरचं औषध आहे, हाच याच्यावरचा रामबाण उपाय आहे. आणि कुठेतरी मनाशी खूणगाठ बांधली की जशी स्वतःची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मी प्रयत्न केलेत, तर नवजात जन्मलेल्या बाळाची पण काळजी मी तशीच घेईन आणि तसेच प्रयत्न करेन की ज्यामुळे त्याची इम्युनिटी पॉवर अशी बूस्ट होईल की निसर्गाच्या होणाऱ्या ह्या अचानक बदलामध्येही ते तितक्याच सहजतेने सर्व्हाइव्ह होऊ शकेल. म्हणून माझ्या बाळाला मी 3 महिन्यापासूनच हळूहळू सगळ्या गोष्टी खाण्याची सवय लागली, आणि आज वयाच्या 8व्या महिन्यामध्ये माझं बाळ जे काही आपण जेवतो तेच पोळी, भाजी, भाकरी, भात, आमटी ह्याच सगळ्या खाण्याच्या सवयी मी त्याला लावल्यात, आणि तेच त्याचा जेवण आहे आणि तोच त्याचा आहार आणि ब्रेकफास्ट आहे असं म्हणू शकता. त्यामुळे सहलीला जाताना, ट्रेकला जाताना मला बाळाची म्हणून कुठली वेगळी बॅग किंवा वेगळी तयारी अशी करण्याची गरज भासतच नाही आहे हे माझ्या लक्षात आलं आहे, आणि हा एक कुठंतरी खूप चांगला प्रयत्न मला वाटतो आणि जो सगळ्या आयांनी जरूर करून बघावा. आणि जेव्हा ट्रेकिंग करायचं ठरवलं तेव्हा 26 जानेवारीला बाळ जेव्हा 7 महिन्याचं होतं तेव्हा त्याच्यासोबत मी पहिला ट्रायल ट्रेक केला आणि तो यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्याच दिवशी मनाशी खूणगाठ बांधली की पुढच्या महिन्याच्या बाळाच्या मंथली बड्डेमध्ये म्हणू शकता तुम्ही, त्याच्या 8व्या महिन्याच्या मी बड्डेला म्हणजे 17 फेब्रुवारीला कळसुबाई करण्याचं ठरवलं. आणि बेस विलेजला गेलो, तिथून आमचा ट्रेकिंगचा प्रवास रात्री मध्यरात्री 3-3:30 चालू झाला. प्रचंड वारं होतं, प्रचंड थंडी होती, जेवढं मिनिमम शेल्टर गरजेचं आहे तेवढं मी बाळाला रॅप केलं, मीही स्वतः प्रिपेअर झाले आणि प्रवास चालू झाला. चढाई करता करता मधी वाटेमध्ये वारा लागत होता आणि थंडीही वाजत होती, पण कोणत्याही प्रकारचं हू का चू बाळाने केलं नाही, मधीसी जागी होत होती, मधीसी झोपूनही जात होती. आणि सगळा हा प्रवास सूर्योदयापर्यंत पूर्ण झाला, आम्ही शिखरावरती पोचलो आणि तिथे गेल्यानंतर माझ्या चिमुकल्याने, रुमीने, जेव्हा डोळे उघडून मला जी काही समाधानाची स्माईल दिली त्याच्यामध्ये वाटलं बास, मला सगळं काही मिळालं. आणि तो जो काही एक आनंद होता, ते जे काही एक समाधान होतं, ते आयुष्यामध्ये मी कधीच विसरू शकणार नाही. असा मेमोरेबल मोमेंट आयुष्यातला तुम्ही म्हणू शकता माझ्यासाठी होता. आणि कुठेतरी तिथून मला असं वाटतंय की रुमीची पण या ट्रेकिंगची सुरुवात झाली असावी आणि पुढे आयुष्यामध्ये तीच ही सुरुवात
तिच्या कामी येईल असं मला वाटतं. आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होता मी तिची पूर्णतः जबाबदारी घेऊन हे शिखर सर केलं आणि तिला तितक्याच व्यवस्थितपणे खालीही घेऊन आले. आणि जे काही गावामध्ये आल्यानंतर आनंदाचं वातावरण होतं, एक समाधान मनाला वाटत होतं, म्हणजे की काय म्हणता त्या गोष्टीला तोडच नाही असं वाटतंय. आणि आज सगळ्या आयांसाठी मी हा एक मेसेज देते की भले आपल्या आयुष्यातला पार्ट वन पार्ट टू असं जरी असेल, बाळ होण्याआधीचा काळ, बाळ झाल्यानंतरचा काळ, तरीही डोक्यामध्ये असं कुठेच येऊ न देता की अरे आधी माझी लाईफस्टाईल वेगळी होती, आधीचे माझे छंद, माझी आवडनिवड वेगळी होती आणि आता या बाळामुळे त्या सगळ्या गोष्टी जोपासायला मला वेळच मिळत नाही आहे, किंवा माझं पूर्ण आयुष्य आता बाळाकडेच झोकून मी दिलेलं आहे, त्यामुळं कुठंतरी माझं आयुष्य मला संपल्यासारखं वाटतं आहे. तर असं अजिबात नाही आहे. असं कदापिही न करता तुम्ही जर स्वतःला सेल्फ मोटिवेट केलं, सेल्फ कॉन्फिडंट राहिलात आणि कुठेतरी पॉझिटिव्ह थिंकिंग करून जर तुमच्या आयुष्याची नवीन बाळासोबत सुरुवात केलीत, तर कुठल्याही प्रकारची तक्रार बाळ तुम्हाला करणार नाही आणि होणारही नाही. आणि त्या सहजीवनाचा आनंद बाळही घेईल आणि तुम्हीही घेऊ शकता. आणि असेच तुमचे छंद जोपासा आणि स्वतः मोटिवेट रहा आणि बाळाच्याही आयुष्यामध्ये कोणती तरी नवीन आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि ती जरूर होईल. आणि माझ्या सगळ्या तुम्हा आयांना शुभेच्छा आहेत. आणि आज जो काही मी हा छोटासा प्रयत्न केला आणि त्यामधून समाजातल्या सगळ्या आयांना जो काही छोटासा मला एक मेसेज पोचवता आला, त्यासाठी तरुण भारतनी आज खूप चांगले प्रयत्न केलेत. आणि माझ्यासाठी हा जो काही त्यांचा मुलाचा टाईम दिला आणि माझी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा वेळ मला दिला, त्यासाठी खूप खूप आभार. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही कोल्हापूरकरांनी मला ज्या काही शुभेच्छा दिल्या त्यासाठीही तुमचे मनपूर्वक आभार. आपल्या इच्छाशक्तीवर असलेला दृढ विश्वास, आपल्या पतीची साथ आणि इवल्याच्या त्या बाळानं आईला केलेलं सहकार्य, याच जोरावर वीणा यांनी हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केलं. सर्वसामान्यांना अवघड वाटेल असा कळसुबाई ट्रेक पूर्ण करू शकणाऱ्या आणि कित्येकांना प्रेरणा ठरणाऱ्या वीणा आणि त्यांच्या छोट्या मुलीला त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.